गंगापूरमधल्या संघातून गेल्या निवडणुकीत भाजपकडून प्रशांत बंब विजयी झाले होते, मात्र युतीत 2009 ही जागा शिवसेनेकडे होती. यावेळी शिवसेनेनं या जागेवर दावा करत जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. याशिवाय युवासेनेचे संतोष माने यांचे नाव देखील चर्चेत आहेत. आघाडीत काँग्रेसकडे मतदारसंघ असल्यानं किरण पाटील डोणगावकर, कलीम सय्यद, संजय जाधव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासोबतच अपक्ष म्हणून नारायणानंद सरस्वती हे देखील चर्चेत आहेत. त्यामुळे एकंदरीत गंगापूर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उलाढाली होऊन विजयासाठी झटापट होणाऱ्या या उमेदवारांमध्ये नेमकं कोण आघाडी मारतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MH बिंदास न्यूज, गंगापूर, औरंगाबाद.